अवघ्या 32 किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 वर्षात वारंवार पुण्यात येतात, भूमिपूजन उद्घाटन असे कार्यक्रम करतात, सभा घेतात आणि पुन्हा कार्यक्रमासाठी येत आहेत, तेव्हा असं वाटतं की हा मेट्रो प्रकल्प पुणेकरांच्या सोयीसाठी आहे की भारतीय जनता पक्षाच्या राजकीय फायद्यासाठी, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या पुणे मेट्रोचा जो पहिला प्रकल्प होता 32 किलोमीटरचा, त्या 32 किलोमीटरची टप्प्याचं सिव्हिल कोर्ट शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनासाठी येत आहे. 2016 साली पंतप्रधान मोदींच्या हस्ते या पहिल्या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं आणि गेल्या 8 वर्षामध्ये या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी भूमिपूजनासाठी असे कार्यक्रम पंतप्रधान मोदींनी घेतले, सभा घेतात आणि पुन्हा कार्यक्रमासाठी पुण्यामध्ये येतात. पुणेकरांच्या मनामध्ये शंका अशी आहे की मेट्रो ही पुणेकरांच्या सोयीसाठी आहे की भाजपा भारतीय जनता पार्टीच्या राजकीय फायद्यासाठी आहे का चमकोजिरीसाठी आहे. कारण आज पुणे शहरामध्ये वाहतुकीची कोंडी ही पुणेकरांना दैनंदिन इतक्या मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागतंय आणि या वाहतूक कोंडीतनं सुटका करण्यासाठी म्हणून त्यावेळेला पुण्यामध्ये काँग्रेसच्या राज्यामध्ये मेट्रोला मान्यता दिली 2014 आणि 2014 नंतर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि गेल्या 10 वर्षामध्ये 8 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा उद्याचं उद्घाटन हे सुद्धा अर्धवत मेट्रोच्या कामाचं उद्घाटन आहे. 11,000 कोटीचा हा प्रकल्प आज 2,500 कोटींनी त्याची किंमत वाढलेली आहे आणि जे 2,500 कोटी रुपये वाढलेले आहेत ते सरकारच्या पैशात खिशातून हा खर्च होणार नाही, तर सर्वसामान्य पुणेकर ज्या टॅक्सच्या रूपामध्ये जे पैसे भरतात त्यांच्या खिशातले हे पैशाची उधळपट्टी भारतीय जनता पार्टीने आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना हे काम देऊन त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला. खरं म्हणजे या प्रकल्पाची चौकशी झाली पाहिजे, कारण आजपर्यंत 32 किलोमीटरचा मेट्रोचा प्रकल्प हा 2-3 वर्षात पूर्ण व्हायला पाहिजे. देशामध्ये सर्वात आधी सुरुवात काँग्रेसने दिल्लीमध्ये केली, आज एवढं मोठं जाळं त्या ठिकाणी उभं केलं, परंतु ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने सातत्याने पुणेकरांच्या संदर्भामध्ये या गोष्टी केलेल्या आहेत आणि म्हणून आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने आमची हीच मागणी आहे की उद्या पंतप्रधान मोदी ज्यावेळेला सभेमध्ये भाषण करतील त्यावेळेला पुणेकरांना या मेट्रोच्या कामामध्ये विलंब का झाला याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. 2,500 कोटी रुपये याची किंमत जी वाढली त्याला जबाबदार कोण याचं उत्तर दिलं पाहिजे. आणि एवढं निवडणूक आहे म्हणून उद्या भूमिपूजन होईल. आमची विनंती अशी आहे की तिने हा जो उद्याचं भूमिपूजन करणारे मेट्रो स्वारगेट ते कात्रज हा किती दिवसात पूर्ण करणार हे जर उद्या जाहीर केलं तर पुणेकरांना आनंद होईल, नाही तर महानगरपालिकेच्या निवडणुका आता येतील मेमध्ये, त्यावेळेला मोदी पुन्हा येतील. एखादं स्टेशन मुकुंदनगरचं झालं असेल त्याचंही उद्घाटन करतील. त्यांना पुणेकरांच्या सोयीसाठीचा रस नाही आहे किंवा हेतू नाही आहे, तर फक्त राजकीय फायद्यासाठी इव्हेंट करण्याचा भारतीय जनता पार्टीचा हा दावा आहे.